येत्या एप्रिल मे महिन्यात होणाऱ्या 2024 लोकसभेच्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी महाराष्ट्रातील राजकीय आघाड्यांच्या समीकरणांची जुळणी आता अंतिम टप्प्यात आली आहे. एकीकडे भाजपा, शिंदे गट आणि राष्ट्रवादी काँग्रेसचा अजित पवार गट तसेच इतर छोटे मोठे पक्ष हे महायुतीच्या माध्यमातून ही निवडणूक लढवणार हे जवळपास निश्चित झालंय. तर दुसरीकडे काँग्रेससह ठाकरे आणि शरद पवार गट महाविकास आघाडीच्या माध्यमातून भाजपाला आव्हान देतील. राज्यातील सत्ताधारी असलेल्या भाजपा आणि मित्रपक्षांनी लोकसभेची निवडणूक एकत्रितपणे लढवायचं सध्या तरी निश्चित केलेलं आहे. महायुतीमधील सर्वसाधारण फॉर्म्युल्यानुसार राज्यातील 48 मतदारसंघांपैकी भाजपा 25-27, शिंदेगट 13-16 तर अजित पवार गट 6-8 जागा लढवू शकतो. पण असं असलं तरी अनेक मतदारसंघातील जागांवरून महायुतीमध्ये जोरदार रस्सीखेच होण्याची शक्यता आहे. त्यात काही जागा अशा आहेत जिथं भाजपा आणि शिंदे गट दोघेही दावा करत आहेत, त्यामुळं या जागांवरून दोन्ही पक्षामध्ये जोरदार वाजण्याची शक्यता आहे. तेव्हा असे कोणकोणते मतदारसंघ आहेत ज्यावरून महायुतीमध्ये रस्सीखेच होऊ शकते त्यांचाच घेतलेला हा आढावा. नमस्कार, मी सूरज आणि तुम्हाला तर माहितीच आहे आपला विषयच भारी. तर बघा, महायुतीच्या जागावटपामध्ये ज्या पक्षानं ज्या ज्या जागा आधी जिंकलेल्या आहेत त्या त्या पक्षाला तिथली उमेदवारी मिळण्याची शक्यता आहे. मात्र शिवसेनेतील फुटीनंतर काही खासदार उद्धव ठाकरेंसोबत राहिले, अशा जागा कुणी लढवायच्या यावरून भाजपा आणि एकनाथ शिंदे गटात रस्सीखेच होऊ शकते. तसेच सध्या शिंदे गटाचे विद्यमान खासदार असलेल्या काही जागांवर भाजपाचा डोळा आहे, त्यामुळं जागा वाटपात या जागा स्वतःकडे राखण्यासाठी शिंदे गटाला कसरत करावी लागणार आहे. भाजपा आणि शिंदे गटामध्ये ज्या जागांवरून रस्सीखेच होऊ शकते अशी पहिली जागा म्हणजे अर्थातच ठाणे लोकसभा मतदारसंघ. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा बालेकिल्ला असलेला हा मतदारसंघ आपल्या ताब्यात घेण्यासाठी भाजपा उत्सुक आहे. ठाण्यामध्ये राजन विचारे हे विद्यमान खासदार आहेत. एकेकाळी एकनाथ शिंदे यांचे सहकारी असलेले राजन विचारे हे सध्या ठाकरे गटामध्ये आहेत. राजन विचारे यांनी 2019 लोकसभा निवडणुकीमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसच्या आनंद परासपे यांचा 4,12,000 मतांनी पराभव केला होता. मात्र आता या मतदारसंघातील समीकरणं बदललेली आहेत. इथं 4 आमदार हे भाजपाचे तर 2 शिंदे गटाचे आहेत. इथं 2019 शिवसेनेचा उमेदवार निवडून आलेला असल्यानं तसेच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा या भागात प्रभाव असल्यानं शिंदे गट ठाणे लोकसभेसाठी आग्रही आहे. मात्र इथे आपलं वर्चस्व असल्यानं भाजपा हा मतदारसंघ सहजासहजी सोडण्याची शक्यता फार कमी आहे. भाजपाकडून संजय केळकर, रवींद्र चव्हाण इथून उमेदवारीसाठी आग्रही आहेत. ठाणे जिल्ह्यातील आणखी एक मतदारसंघावरून भाजपा आणि शिंदे गटामध्ये खेचाखेची होऊ शकते. हा मतदारसंघ आहे कल्याण. कल्याण लोकसभा मतदारसंघात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे पुत्र श्रीकांत शिंदे हे विद्यमान खासदार आहेत. 2019 श्रीकांत शिंदे यांनी राष्ट्रवादी काँग्रेसच्या बाबाजी पाटील यांचा 3,44,000 मतांनी पराभव केला होता. मात्र सध्याची परिस्थिती पाहता या मतदारसंघामध्ये भाजपाचे 3 आमदार आहेत तर शिंदे गटाचा केवळ 1 आमदार आहे. मनसेचा 1 तर शरद पवार गटाचा 1 आमदार आहे. त्यामुळे हा मतदारसंघ आपल्याला मिळावा यासाठी भाजपाकडून दबाव आणला जातोय. मात्र हा मतदारसंघ मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासाठी प्रतिष्ठेचा असल्यानं शिंदे गट कल्याणचा लोकसभा मतदारसंघ भाजपाला सोडण्याची शक्यता फार कमी आहे. पण भाजपा दबाव आणून त्या माध्यमातून दुसरा कुठला तरी मतदारसंघ आपल्याकडे खेचू शकतो. शिंदेगड आणि भाजपामध्ये गरमागरमी होऊ शकणारा तिसरा मतदारसंघ म्हणजे पालघर. या मतदारसंघामध्ये राजेंद्र गावित हे विद्यमान खासदार असून ते सध्या शिंदे गटामध्ये आहेत. 2019 या मतदारसंघात भाजपा लढत असे. तसेच 2018 पोटनिवडणुकीत राजेंद्र गावित यांनी भाजपाकडून निवडणूक लढून विजय मिळवला होता. मात्र 2019 लोकसभा निवडणुकीपूर्वी शिवसेना आणि भाजपा यांच्यात युतीची फेरमांडणी होत असताना भाजपानं विद्यमान खासदारासह हा मतदारसंघ शिवसेनेला दिला होता. त्यामुळे आता हा मतदारसंघ पुन्हा एकदा आपल्याला मिळावा यासाठी भाजपा आग्रही आहे. सध्या या मतदारसंघात भाजपाचा एकही आमदार नाही, मात्र शिंदे गटाचा 1 आमदार आहे. भाजपा आणि शिंदे गट या दोघांसाठी हा मतदारसंघ आव्हानात्मक आहे. एकंदरीतच परिस्थिती पाहता येथील महायुतीचे उमेदवार हे राजेंद्र गावित हेच असण्याची दाट शक्यता आहे. मात्र ते भाजपाकडून लढणार की शिंदे गटाकडून लढणार हे पाहणं औत्सुक्याचं ठरणार आहे. महायुतीच्या जागा वाटपामध्ये भाजपा आणि शिंदे गटामधील दावेदारीमुळं कळीचा ठरणारा चौथा मतदारसंघ म्हणजे रत्नागिरी सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघ. 2019 येथून शिवसेनेचे विनायक राऊत विजयी झाले होते. त्यांनी स्वाभिमान पक्षाच्या निलेश राणे यांचा 1,00,000
78,000 मतांनी पराभव केला होता. विनायक राऊत हे सध्या ठाकरे गटामध्ये आहेत. तर आता महायुतीमध्ये हा मतदारसंघ लढवण्यासाठी शिंदे गट आणि भाजपा हे दोन्ही पक्ष इच्छुक आहेत. इथे शिंदे गटाचे 2, भाजपाचा 1, अजित पवार समर्थक 1, तर ठाकरे गटाचे 2 आमदार आहेत. शिंदे गटाकडून उदय सामंत यांचे बंधू किरण सामंत हे लोकसभा निवडणूक लढवण्यासाठी इच्छुक आहेत. तर भाजपाकडून माजी खासदार निलेश राणे आणि भाजपाचे ज्येष्ठ नेते प्रमोद जठार यांच्या नावांची चर्चा आहे. एकंदरीत परिस्थिती पाहता या मतदारसंघावरून भाजपा आणि शिंदे गटामध्ये अखेरच्या क्षणापर्यंत तणातणी होण्याची शक्यता आहे. पुढच्या लोकसभा निवडणुकीत भाजपा आणि शिंदे गटामध्ये जागा वाटपावरून मतभेद उद्भवू शकतात असा पाचवा मतदारसंघ म्हणजे मुंबई उत्तर पश्चिम लोकसभा मतदारसंघ. या मतदारसंघात सध्या गजानन कीर्तिकर हे विद्यमान खासदार आहेत. ते सध्या शिंदे गटात आहेत, मात्र त्यांचे पुत्र अमोल कीर्तिकर हे ठाकरे गटात आहेत. ठाकरे गटाकडून येते अमोल कीर्तिकर यांची उमेदवारी निश्चित आहे. अशा परिस्थितीत गजानन कीर्तिकर हे निवडणूक लढण्याची शक्यता फार कमी आहे. शिंदे गटाकडून रामदास कदम यांचे पुत्र सिद्धेश कदम हे मात्र इथून निवडणूक लढवण्यास इच्छुक आहेत. काही दिवसांपूर्वी या मतदारसंघावरून गजानन कीर्तिकर आणि रामदास कदम या शिवसेनेच्या 2 ज्येष्ठ नेत्यांमध्ये आरोप प्रत्यारोपांचाही सामना रंगला होता. त्याचाही परिणाम इथं दिसणार आहे. या मतदारसंघातील बलाबल पाहिल्यास येथे भाजपाचे 3 आमदार आहेत, तर ठाकरे गटाचे 3 आमदार आहेत. एकंदरीतच इथली परिस्थिती शिंदे गटाला प्रतिकूल असल्यानं हा मतदारसंघ भाजपा आपल्याकडे खेचून घेण्याची शक्यता आहे. तसेच आमदार अमित साटम हे इथून भाजपाचे उमेदवार असण्याची शक्यता आहे. भाजपा आणि शिंदे गटामध्ये मतभेद उद्भवू शकतात अशी आणखी एक जागा म्हणजे कोल्हापूर लोकसभा मतदारसंघ. या मतदारसंघात संजय मंडलिक हे विद्यमान खासदार आहेत. ते सध्या शिंदे गटामध्ये आहेत. त्यांनी 2019 तेव्हा राष्ट्रवादीत असलेल्या धनंजय महाडिक यांचा 2,70,000 मतांनी पराभव केला होता. मात्र आता महाडिक हे भाजपात आले आहेत, त्यामुळं भाजपाकडून या मतदारसंघावरही दावा ठोकला जातोय. या मतदारसंघामध्ये भाजपाचा 1 विद्यमान आमदार नाही आहे, तर शिंदे गटाचा 1 आमदार आहे. इथे काँग्रेसचे 3 तर राष्ट्रवादी काँग्रेसचे 2 आमदार आहेत. येथील एकंदरीत परिस्थिती पाहता शिंदे गटाच्या संजय मंडलिक यांच्या उमेदवारीचा दावा भक्कम आहे. मात्र त्यासाठी शिंदे गटाला भाजपाचे दबावतंत्र झुगारावं लागणार आहे. भाजपा आणि शिंदे गटामध्ये जागा वाटपात लोकसभेच्या अजून एका मतदारसंघामध्ये कलगीतुरा रंगणार आहे. तो मतदारसंघ म्हणजे छत्रपती संभाजीनगर. या मतदारसंघामध्ये MIM इम्तियाज जलील हे विद्यमान खासदार आहेत. येथील सध्याची राजकीय समीकरणं पाहिल्यास येथे शिंदे गटाचे 3, भाजपाचे 2 आणि ठाकरे गटाचा 1 आमदार आहे. शिंदे गट येथून लोकसभेची निवडणूक लढवण्यास इच्छुक आहे, मात्र भाजपाकडूनही या जागेवर दावेदारी ठोकली जाण्याची दाट शक्यता आहे. शिंदे गटाकडून संदीपान भुमरे, अब्दुल सत्तार रेसमध्ये आहेत, तर भाजपाकडून भागवत कराडांचं नाव सर्वाधिक चर्चेत आहे. याशिवाय शिंदे गटाचा विद्यमान आमदार असलेला आणखी एक मतदारसंघ आपल्याकडे खेचण्याचा भाजपचा प्रयत्न असणार आहे. तो मतदारसंघ म्हणजे शिर्डी लोकसभा मतदारसंघ. सदाशिव लोखंडे हे येथील विद्यमान खासदार आहेत. ते सध्या शिंदे गटात आहेत. 2019 लोखंडे यांनी काँग्रेसच्या भाऊसाहेब कांबळे यांचा 1,20,000 मतांनी पराभव केला होता. सध्याची परिस्थिती पाहता शिंदे गटाचा येथे 1 आमदार नाही आहे, तर भाजपाचा केवळ 1 आमदार आहे. इथे ठाकरे गटाचा 1 तर काँग्रेस आणि राष्ट्रवादीचे प्रत्येकी 2 आमदार आहेत. एकंदरीतच महायुतीसाठी येथे आव्हान कठीण आहे. तरीही भाजपा हा मतदारसंघ आपल्या ताब्यात घेण्याचा पुरेपूर प्रयत्न करण्याची शक्यता आहे. याशिवाय अमरावती, मुंबई दक्षिण, धाराशिव, हातकणंगले, नाशिक या मतदारसंघांवरूनही जागा वाटपावेळी भाजपा आणि शिंदे गटामध्ये तणातणी होण्याची शक्यता आहे. आता भाजपा आणि शिंदे गटामध्ये सहजपणे जागा वाटप होणार का? आता दिलेल्या मतदारसंघांसोबतच आणखी कुठल्या मतदारसंघातील उमेदवारीवरून दोन्ही पक्षात मतभेद होऊ शकतात, पर्यायी बंडखोरीमुळं कोणाचं कसं नुकसान होऊ शकतं हे येत्या काळात कळेलच. पण तुम्हाला नेमकं काय वाटतं? शिंदे गट आणि भाजपचा जागा वाटपाचा मेळ कसा बसेल? यापैकी किती जागा कोणता पक्ष जिंकेल? तुमची मतं आम्हाला कमेंट करून नक्की कळवा. जर हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक आणि शेअर करा. सोबतच आपल्या विषयच भारी या YouTube चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.